Frank Vegas, President Goan Cement Association of India. As Goan Cement Association as a committee members, we had met today CM Dr. Pramod Sawant regarding the restart of Seafarer Welfare Pension Scheme. आज आम्ही ऑक्टोबर 2nd एक पीसफूल प्रोटेस्ट म्हणून चालू केले आणि ते आज आमगेले 3 कॉन्स्टिट्युएंसी झाले. सो सीएमान आज आपण उरले आणि वी हॅड मेट सीएम एन ही हॅड गिवन अस जातीतो ताबडतोब आपण ते तुमचे पेन्शन चालू करत म्हणून आणि वी हॅड ब्रॉट टू हिज अटेन्शन दॅट जे 2019 असो ते बॅकलॉग आसलो ते टू कन्सिडर हेड बॅकलॉग ऑल्सो. आणि तसेच त्याका आम सांगिला ही स्कीम आहात ती पर्मनंट कोच म्हणून, नॉट अ टेम्पररी फॉर सडन टाइम ऑफ पिरियड बट पर्मनंट कोच तारवट्यांक. आणि आणि तू मुखार रस्त्यार आमगे तारवट्या जे रिटायर्ड आणि विडो त्यांना हाणाक म्हण आणि जे एग्रिटेशन केलं ते आज आम्ही फाल्यां आमगे नुवे आहात ते नुवे आमगे एग्रिटेशन म्हणजे आम्ही मेटले तारवटी भाव रिटायर्ड आणि आम त्याक सांगतले वॉट एश्युरंस आमकां सीएमान दिल ते. आणि तसेच एनआरआय कमिशनर हॅज ऑल्सो टेकन द इनिशिएटिव्ह ॲडवोकेट नरेंद्र सावेकर टू कन्सिडर दीस पेन्शन एज सून एज पॉसिबल आणि त्याने त्याला डिब्रीफ केला टू स्टार्ट दीस पेन्शन एज अर्ली एज पॉसिबल. आणि माका विश्वास आहा की त्या लास्ट टाइम एसन सेम एश्युरन्स सेम हॅड गिवन अस इन द मंथ ऑफ एप्रिल दॅट विल स्टार्ट इन द मंथ ऑफ मे पण ते जाऊ ना. ऑल्सो वी आर इन द सिच्युएशन ऑफ कोविड 19 सो वी हॅड कन्सिडर्ड डेट ऑल्सो बट नाव द सिच्युएशन हॅज गॉन अ पॅथेटिक स्टेट ऑफ अ रिटायर्ड सी फेअरर्स. सो ते सगळे कन्सिडर करून आम्ही सीएमा मेन आता एश्युरंस जाती तो बेगीन त्याने एक फायल आमगेली जी हुई आहात ती द फायनान्स डिपार्टमेंटान त्याने ही हॅज ऑलरेडी इन्स्ट्रक्टेड इज ओएसडी जाती तो बेगीन ती फायल हाडची आणि ती जाती तो पास करून तारोड्यांक जो इश्यू आहा तो सॉल्व करच म्हूण. गेब्रियल पिंटो, वायस प्रेसिडेंट ऑफ गोवन सिमेंट असोसिएशन ऑफ इंडिया. आयज आमी आमच्या गोंयच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हाका मेळ्ळे आनी ताणें वेळ पेडेर करिनासतना आमकां तबडतोब जबाब दिलो की आमी सर स्टडी केली आणि आमकां खरेपणे लागता की सी फेरेजांक हें पेन्शन फावो म्हणून हें पेन्शन तो तबडतोब चालू करतलो म्हूण ताणें आमकां आश्वासन दिल्या. आणि आमकां गोवन सिमेंट असोसिएशन ऑफ इंडिया द मॅनेजींग कमिटीक जे आमी गेल्ले तेमकां बिलकूल दुबाव ना. हे आमचो मुख्यमंत्री वेळ घेतलो म्हणून हें चालू करपाक गोरवाची खबर म्हणल्यार तांणी मानून घेतलें आनी ओळखिलें की सी फेरेज खरें जावन आसा म्हणून की वर्कर्स जशे सगले संसारान मानून घेतलें आनी तांचे सर्विसीस जावन आसा म्हूण एकदम इसेन्शियल सर्विसीस हेका लागून ताणें सांगलां तबडतोब कांय वेळ करिनासतना ते रिटायर्ड सी फेरेज वेलफेअर पेन्शन स्कीम चालू करतले म्हणून. आमचो स्वर्गेस्त आदलो मुखेलमंत्री मिस्टर मनोहर पर्रीकर जाणवायेन आनी बुद्दीन भरलेलो आसतना तेणें हें पयलेच पार संवसा आदीं ओळखून घेवन की आमच्या सी फेरेजांची सर्विसीस कितली म्हत्वाची कितली सॅक्रिफायस करून आपले समाजीक जिवीत तांणी सोडून आपले कुटुंबाचें जिवीत सोडून आपले जिवीत रिस्कार घालून सोर भाटांनी त्रास घेवन ताणें हे आमचे गोंयचे इकॉनॉमीक दुखून हात मारून वयर उखोवन दवरलेली देखून ताणें एकूच जबाबान आमकां सांगलें आपूण करतलो आनी केलें. आमचो विनंती आसा आतांच्या मुख्यमंत्रीक प्रमोद डॉक्टर प्रमोद सावंत हे आतां तेणें कॉमेस करतलो तेणें हे सदांच पर्मनंट करचें म्हणून. कित्याक सी फेरेज इफ यू गो टू सी All seafarers throughout the world are the second line of defense, whether in the time of normal civil work or even during the time of war.
If a country is in a war, and if the defense personnel need our merchant navy personnel or the ships, they can call us any time and we cannot refuse. So, we are as good as the second line of defense for any country and for the world. So, I don't know why it is so difficult for the people to understand that we should be anyway pensioners. So, amka ye pension phavo kidak ami sodankal pune asta. So, deka lagon aaj maka zaiti kushal ka bogli ki amche mukhyamantri amka स्पष्ट जवाब दिला तुम्ही अनेक एजुटेशन करपाची गरज ना आमी तुमचे तबड़तब ए पेंशन रिटायर सीफेरजांग चालू करतले म्हणून आणि टाइम लिमिट येत दिवन नो त्याने टाइम लिमिट आमकां दिवक ना पण त्याने सांगला तुमका आणि आम्ही काय एजुटेशन करपाची गरज ना आमचे कित्याक फाल्यां एक एजुटेशन आसलोले नुवे कॉन्स्टिट्युएंसी ते आम्ही करतले ना करतले ते अजून आम्ही निर्णय घेऊंक ना पण त्याने सांगा तुमकां करपाची गरज ना आम्ही आपणाच्या ऑफिसांसून फायल गेल्या आणि आपण ते सगळे स्टडी करून आम्ही मानला तुमकां मेळूंक जाय ते मेळतले आणि तुरंत आपण चालू करतलो म्हणून